नमस्कार, मी राधिका कुलकर्णी। जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। सर्वसमावेशक धोरण स्वीकारणाऱ्या म्हणजेच काँग्रेसला स्वीकारा असं आवाहन राहुल गांधी यांनी पुण्यातील सभेत केलं। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी दुपारी 12 सुमारास काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेसाठी दाखल झाले। त्याआधी राहुल गांधी यांनी सकाळी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन बाबांना आशीर्वाद मागितले। दुपारी 12 सुमारास राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झाले। त्यानंतर ते थेट विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेसाठी श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर पोहोचले। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, उमेदवार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते। राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले, ही विचारांची लढाई आहे। या शहराने अनेक विचारवंत दिले। शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा याच भूमीत होऊन गेला। गोखले, टिळक, फुले हे सुद्धा याच शहराची देण आहे। पण येथे दुसरा विचारही आहे। हा विचार म्हणजे गोडसे विचार। याच विचारधारेने महात्मा गांधीजींना मारले। हा विचार येथेच ठेचून मारला पाहिजे। आपला देश जातीपाती धर्मांनी भरलेला देश आहे। काँग्रेस या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार मांडत आहे, पण काही जातीयवादी शक्ती त्याच्या आड येत आहेत। लोकांना विकासाचे मॉडेल दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत, पण लोकांनी त्यांना बळी पडू नये। पुणेकर सुज्ञ आहेत, ते गोडसे विचार नाहीत तर गांधीजींचे विचार स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो। यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात मॉडेल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले। राहुल म्हणाले, भाजप दिल्लीत म्हणते महिलांना शक्ती द्या, तर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीच मुलींवर पाळत ठेवतो आणि सर्व शासकीय यंत्रणा वेठीस धरतो। छत्तीसगडमध्ये 30,000 मुली बेपत्ता होतात, याबाबत ते काहीही बोलत नाहीत, मात्र महिलांना शक्ती देण्याची भाषा करतात। भाजपने अडवाणी, वाजपेयी, जसवंत सिंग यांना बाजूला करून मोदी अडवाणींना पक्षात घेतलं आहे। हे देशाचे भले नाही तर ते मूठभर लोकांची वकिली करत आहेत। पुणा सिर्फ एक शहर नहीं है, पुणा एक विचारधारा है। और ये जो विचारधारा है ये पुरानी विचारधारा है। इसकी नींव शिवाजी महाराज ने रखी थी, गोखले जी ने, लोकमान्य तिलक जी ने, गांधी जी ने, इन महान लोगों ने इस शहर की नींव रखी थी। इसकी शक्ति सड़क, बिजली, पानी, इंफ्रास्ट्रक्चर, ये इसकी शक्ति नहीं है। इसकी सच्ची शक्ति भाईचारे की जो विचारधारा है, प्यार की जो विचारधारा है, वो है इसकी शक्ति। मुझे कहते हैं कि भाई पुणे में शाम के समय महिला अपने आप चल सकती है, पुलिस नहीं बचाती महिला को, पुणे की विचारधारा बचाती है। ध्यान पुणे की विचारधारा देती है। और ये इससे पूरे हिंदुस्तान को सीखना चाहिए। आज हिंदुस्तान में दो विचारधाराओं की लड़ाई है। एक तरफ जोड़ की विचारधारा, प्यार की विचारधारा, तिलक जी, गोखले जी, गांधी जी की विचारधारा, जो कहती है कि ये देश सबका है, प्यार से हमें आगे बढ़ना है, महिलाओं का आदर करना है, युवाओं को शक्ति देनी है, और इस प्यार से ये पूरा देश तेजी से आगे बढ़ सकता है। सबको शामिल करना है, किसी को पीछे नहीं छोड़ना है। दूसरी विचारधारा गुटसे जी की विचारधारा, गुस्से की विचारधारा, क्रोध की विचारधारा, इन दोनों के बीच में लड़ाई है। एक जोड़ती है, दूसरी तोड़ती है। और जब इन विचारधाराओं की टक्कर होती है
कांग्रेस पार्टी की विचारधारा, गांधी जी की विचारधारा हर बार जीतती है इस देश में। झोपडपट्टी मुक्त शहर अहमदाबादच्या धर्तीवर बीआरटीची आखणी, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असणारा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला। महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले। हा निवडणुकीचा जाहीरनामा नसून शहर समस्या मुक्त करण्याचा निर्धार असणारा वचननामा असून शहर आदर्श आणि भरभराटीचे करण्यात येणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान पुण्यातील या जाहीरनाम्यावर गुजरात पॅटर्नचीही छाप असून नदी सुधारणा कार्यक्रम आणि बीआरटीच्या आखणीसाठी गुजरात पॅटर्न वापरण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले, पुण्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत। केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आघाडीची सत्ता असूनही प्रश्न सोडवण्याची राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्यांच्याकडे आहे। सक्षमपणे विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत, त्यामुळेच या वचननाम्याची पूर्तता करण्यास आम्ही बांधील आहोत। केंद्राच्या जाहीरनाम्यात 100 स्मार्ट शहरे उभी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। यात पुण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं। सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे वाहतुकीचे सक्षमीकरण, निधीची तरतूद, भाडेतत्वावर गाड्या घेण्याचा आग्रह, दर 5 मिनिटांनी बस सेवा यासाठी प्रयत्न करण्यात येईल। याशिवाय खासगीकरणाच्या माध्यमातून वाहनतळांची उभारणी करण्याचे आश्वासनही देण्यात आलं आहे। पीएमपीद्वारे छोटे वर्तुळ मार्ग पद्धतीची अंमलबजावणी, सीएनजी पंपांची उपलब्धता यावरही भर देण्यात आला आहे। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। मराठ्यांना आरक्षण देण्यास माझी हरकत नाही, मात्र हे आरक्षण आर्थिक निकषावर व्हायला हवे असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली। मी कोणाला पाठिंबा मागत नाही अथवा कोणाचा मुखवटाही वापरत नाही असं स्पष्ट करून राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास केल्यानंच मी त्यांना पाठिंबा दिला आहे। मात्र त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी महायुतीत सामील व्हा अथवा पक्ष विलीन करा अशी मुक्ताफळे उधळली आहेत। मात्र मी त्यांना नव्हे तर मोदी यांना पाठिंबा दिला आहे हे त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे। तसेच मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा विरोध नाही, मात्र हे आरक्षण जातीच्या नव्हे तर गरिबीच्या निकषावर दिले जावे हा आमचा आग्रह आहे। राज्य विविध करातून केंद्राला कोट्यवधी रुपयांचा कर देते, इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातून सर्वाधिक कर दिला जातो, तरीही महाराष्ट्रावर अन्याय होत असून विकास कामांसाठी तुटपुंजा निधी दिला जातो असंही ठाकरे म्हणाले। एक तर म्हणे महायुतीत सामील व्हा किंवा भारतीय जनता पक्षात विलीन व्हा, युपीचा पक्ष वाटला काय? आणि पहिली गोष्ट म्हणजे मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, राजनाथ सिंगना थोडी दिलाय। नरेंद्र मोदी काय बोलत नाही, तुम्ही कशाला बोलताय? आसाममध्ये बिहारी लोकांना आसाममध्ये काय सगळे त्याची कातरणापासून सगळ्या गोष्टी आहेत, आसाममध्ये बिहारी लोकांना आसाममध्ये येऊ नका म्हणून जाळले
त्यांची मुंडकी छाटली, त्यांचे हात छाटले, असे असंख्य गोष्टी तिकडे आसाम मध्ये घडल्या, महाराष्ट्रात झालं. आणि हे सगळं का घडत होतं, या सगळ्या गोष्टी हे का करत होते, याचं एकमेव कारण म्हणजे दिल्ली ज्या पद्धतीने आपल्या खासदारांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची भूमिका ज्या प्रकारे मांडायला पाहिजे होती त्या प्रकारे मांडली गेली नाही, म्हणून हे सगळे गुरगुरत होते. एलबीडीचा प्रश्न आघाडीच सोडवू शकते असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुणे लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पवार यांनी पर्वती, कसबा आणि कोथरूड येथे सोमवारी 3 सभा घेतल्या. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर चंचला कोद्रे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छजेड, खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चौधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, गेल्या 40 वर्षात राज्यातील काँग्रेस आघाडीने व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. एलबीटीवरही मार्ग काढण्यात येईल, परंतु निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी वेगळी भूमिका घेऊ नये, त्यामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक यांच्यात अंतर पडू शकते. मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुकीआधी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करता येत नाही, तरीही भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र अल्पसंख्याक, महिला, दलित आणि आदिवासी यांच्यासाठी त्यांची न्यायाची भूमिका नाही, अशा प्रवृत्तीचा पराभव करणे हे मतदारांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते म्हणाले, राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार कोणीही कुठूनही उभा राहू शकतो, त्यामुळे मोदींसारख्या संकुचित भूमिकेच्या नेतृत्वाचा पराभव करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला पाहिजे. विश्वजित यांच्यासारख्या उच्चशिक्षित तरुणाला संधी देण्याचे आवाहनही पवारांनी पुणेकरांना केले. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार फेरी दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर आणि श्रुती मराठे यांनी दीपक पायगुडे यांना मतदान करण्याचे पुणेकरांना आवाहन केले. निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून 15 एप्रिल रोजी प्रचाराची सांगता झाली, त्यामुळे पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधण्याचा धडाका लावला होता. पायगुडे यांनी रविवारी सायंकाळी पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातील गाडीतळ, भीमनगर, त्रिशुंड्या गणपती चौक, खडीचे मैदान, दारूवाला पूल, 15 ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक, ससून क्वार्टर्स, सोमवार पेठ, पोलीस लाईन, सायकल सोसायटी, संत कबीर चौक, अय्यप्पा मंदिर परिसरात पदयात्रा काढली. अमृता खानविलकर आणि श्रुती मराठे यांच्याप्रमाणेच प्रतीक्षा जाधव या देखील या प्रचार यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दरम्यान सकाळी वडगाव शेरी मतदारसंघातील टिंगरेनगर, विश्रांतवाडी, प्रतीकनगर, मेंटल कॉर्नर, फुलेनगर, सापरस, कळस, म्हस्के वस्ती, भैरवनगर, झोपडपट्टी, धानोरी, मुंजाबा वस्ती, लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी परिसरात पदयात्रा आणि दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान दीपक पायगुडे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं. महायुतीची आणि शिवसेनेची शिवसेना प्रमुखांचे स्वप्न खरे ठरण्याकडे वाटचाल चालू झाली असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
प्रचाराच्या सुरुवातीला प्रतिपक्षाचा अपप्रचार म्हणजे स्वतःचा प्रचार या भूमिकेतून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीने जे पेरले तेच आता बुमरँग झाले आहे. 23 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत मी 12 लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला आणि नंतरही प्रचार करणार आहे. युतीचे राज्य असताना पाण्याच्या प्रश्नावर सिंचनासाठी नद्यांचे खोरे निहाय समन्यायी पाणी वाटप कृष्णा खोरे कोकण विकास मराठवाडा आदींचे दूरदृष्टी